हॅलो मित्रांनो, आजपासून आपण शिकणार आहोत जनरल ॲग्रिकल्चर. मुनिराज सिंग राठोड या पुस्तकातील काही प्रश्न आपण घेणार आहोत, जे आपल्याला CET साठी उपयोगाला पडतील. आणि आपण आजपासून सुरू करणार आहोत जनरल ॲग्रिकल्चर. ॲग्रॉनॉमीचे काही क्वेश्चन पाहूया. तर आज आपण घेणार आहोत बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ क्रॉप प्रोडक्शन. याच्यामध्ये काही ॲग्रॉनॉमीचे बेसिक जे प्रिन्सिपल क्वेश्चन्स आहेत ते दिलेले आहेत, जे की बेसिकली कोणत्याही CET एक्झामसाठी वापरू शकतात. आपण सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, टर्म ॲग्रॉनॉमी इज डिराइव्ड फ्रॉम. ॲग्रॉनॉमी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे असा प्रश्न आहे हा. तर ॲग्रॉनॉमी इज अ ग्रीक लँग्वेज सब्जेक्ट. एक लक्षात ठेवा तुम्ही, नॉमी असं जर शेवट असेल तर तो ग्रीक वर्ड असतो, आणि कल्चर असं शेवट असेल तर तो लॅटिन वर्ड असतो. हे लक्षात ठेवा तुम्ही, नॉमी असं लिहिलं असेल तर तो ग्रीक वर्ड, आणि कल्चर असेल शेवटी तर लॅटिन वर्ड. दुसरा प्रश्न आहे, फादर ऑफ ॲग्रॉनॉमी, हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे, पीटर डिक्रिसेन्झी, हु रोट हॉर्स होईंग हजबंड्री. हॉर्स होईंग हजबंड्री हे बुक जेथ्रो टूल यांनी लिहिलेलं आहे, तसंच वीड सायन्स हे पण जेथ्रो टूल यांनीच लिहिलेलं आहे. फादर आहेत ते वीड सायन्सचे. लक्षात ठेवायचं, आपण जेव्हा होईंग करतो हे कशासाठी करत असतो, तर वीड काढण्यासाठी. म्हणून याच्यावरून लक्षात ठेवा तुम्ही, वीड सायन्सचे फादर कोण, तर जेथ्रो टूल. झूम कल्टिवेशन इज मोस्टली फाउंड इन विच पार्ट ऑफ इंडिया. झूम कल्टिवेशन हे आहे ते ईस्टर्न पार्टमध्ये पाहिलं जातं. ईस्टर्न पार्ट म्हणजे ईस्ट म्हणजे पूर्वेकडील राज्यांमध्ये झूम कल्टिवेशन. झूम कल्टिवेशनमध्ये काय करतात ते, की एकीकडे कल्टिवेशन करायचं, त्या क्रॉपवर शेती करायची, त्याचं जेव्हा आपल्याला असं वाटतो की कस संपला आहे जमिनीचा, नंतर ते दुसरीकडं शिफ्ट करतात. झूम लक्षात ठेवा, ईस्ट पार्ट, पूर्वेकडील काही राज्यांमध्ये. इंडियामध्ये जे पूर्वेकडील स्टेट आहेत त्यांची जमीन अशी कसदार नसते, मग ते कस संपल्यानंतर ते शिफ्ट करणार, असं लक्षात ठेवा. झूम कल्टिवेशन ईस्टर्न पार्ट. डीमिरिट ऑफ शिफ्टिंग कल्टिवेशन इज, जेव्हा आपण शिफ्टिंग कल्टिवेशन करतो तर त्याच्यामुळे काय लॉस होतो, तर सॉईल लॉस होतो. आपण जेव्हा कल्टिवेशन करतो त्या जमिनीतला कस संपतो आणि ते सॉईलचं डिग्रेडेशन सुरू होतं, असं लक्षात ठेवा. शिफ्टिंग कल्टिवेशन सॉईल लॉस. ऑब्जेक्टिव ऑफ सस्टेनेबल ॲग्रिकल्चर इज इकॉलॉजिकल बॅलन्स. इकॉलॉजिकली बॅलन्स करणं हे सस्टेनेबल ॲग्रिकल्चरचं ऑब्जेक्टिव्ह आहे. विच पॅटर्न ऑफ प्लांटिंग हॅज मॅक्झिमम प्लांट पॉप्युलेशन.